स्पर्धेतील उप उपांत्य फेरीचा हा सामना विराजील बंडोंगणाबे वर्सेस श्री गणेश दहिगाव या दोन संघांदरम्यान निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होण्यासाठी सज्ज आहे. सरडगाव संघाचे काही साथी आमचे परममित्र हर्षल गुढे आणि विशाल जाधव आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहजने स्वागत असेल. त्याचबरोबर मीनबाई दरम्यानच्या कालावधीमध्ये निश्चितच एमसीएलचे संचालक चंद्रकांत गगे आपलं आगमन झालं, आपलंही आयोजकांच्या वतीने सहस्नेह स्वागत असेल. आता विनंती आहे समालोचन कक्ष त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर अधिकची वर्दळ करू नका. प्रेक्षकांना विनंती, आपण पडद्याच्या बाहेर जा. सीमारेषाचा जो पडदा आहे त्याच्या बाहेर आपल्याला बसायचंय. अदरवाईज चुकीचं जर काय झालं तर ऍक्शन घेतली जाईल. स्टेप आउट झाले होते, मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या हातमध्ये, चेंडू फेचा कोणते संपर्क इथे आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूने या षटकाची झाली सुरुवात आकाशच्या माध्यमातून. जर्सी नंबर आपण पाहिलं तर 92 स्ट्रायकिंग एंडला कमलाकर आणि जर्सी नंबर 12 आकाश. आकाशच्या विरोधात इथे मात्र कडा लागली होती. यावेळेस दोन्ही गाड्या एका रुळावर जवळजवळ गेल्या होत्या, डायरेक्ट हिट आले जरूर. एक धाव निश्चितच ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज धावत आहेत त्यावरून आपण समजू शकता की नॉन स्ट्रायकिंगला जे फलंदाज होते ते पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होते. एक धाव दरम्यान या धावपलकावर जोडली गेली, दोन चेंडूंचा खेळ झालाय, तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांमध्ये आता आपण आतापर्यंत पाहिलं तर मला असं वाटतं आगाशी संघाच्या माध्यमातून 85 वर धावा झाल्या होत्या आणि त्यानंतरचा सामना आपण पाहिला तर निश्चितच लो स्कोरिंगचा सामना राहिला. आगाशी वर्सेस डोंगरनावे, ज्यामध्ये डोंगरनावे संघ खऱ्या अर्थाने एखादी दिमागदार विजय त्यांनी प्रस्थापित केला. यावेळेस आकाश तयार असतील. इथे फटका मोठा आहे, नो हाफ मेजर्स, फटका दमदार, आर पार षटकार. चेंडू दिलात तर अशा पद्धतीने मोठे फटके तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. पायचे गोलंदाज यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. आकाश तयार, शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस हा फटका बघा, अ पिच स्क्वेअर कट, वन बाउन्स ओव्हर दी रोप, फोर रन्स. तुम्ही इरफान पठाण आणि त्याचबरोबर युसुफ पठाण ही जोडी तुम्हाला माहित आहे, स्टीव वा मार्क वा ही जोडी तुम्हाला माहित आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दोन फलंदाज की जे सख्य भाऊ आहेत कमलाकर आणि सचिन, त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण ड्रायव्हिंग सीटला कमलाकर याला बऱ्याचदा बघत असतो, परंतु कमलाकर यावेळेस खऱ्या अर्थाने फक्त डिफेन्सिव्ह एक फटका घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत आणि ड्रायव्हिंग सीट यावेळेस छोटे बंधू निश्चितच सचिन याच्याकडे सोपवली आहे. पाहिजे लागोपाठच्या दोन चेंडूंवर दोन मोठे फटके आलेत, 11 धावा धावपलकड जोडल्या गेलेत. आकाश याची कसोटी आहे, यावेळेस आकाश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. सचिनसाठीचा हा चेंडू आहे, जागा बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळला, फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं, टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी, व्हॉट ए ग्रेट बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करताना आकाशाला आपण पाहतो. निर्धारित तीन षटकांचा सामना आहे, या अगोदर तुम्ही काय केलंय ते विसरावं लागेल. हा सामना की ज्या सामन्यावर तुम्हाला अवधान एकत्रित करावं लागेल, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ते सुख तुमच्याकडे असेल. शपलकळा सोडून खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पेचा संपर्क नाही पण आमच्याकडे वळले, दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये. यावेळेस हा चेंडू वाईट घोषित केला जातो, अपांतर एक धाव्या धावपलकर जोडली जाईल. याचबरोबर आकाश खुणेचा जर्सी नंबर म्हणजे 12 धावा धावपलकर आहेत. भुजबेष्टीच्या बाहेर यॉर्कर लेंथ, कोणतंही उत्तर या फलंदाजाकडे नव्हतं. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, पहिलं षटक झालंय कंप्लीट, 12 धावा धावपलकर जोडल्या गेल्या आणि मँडेटरी पॉवर प्ले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर संपुष्टात येईल. पाहिजे क्षेत्ररक्षणाचे जे दरवाजे आहेत
आता खुले झालेले असतील, क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा कुठेतरी शिथिल झालेले असतील, आणि यावेळेस फलंदाजी करणं कुठेतरी खऱ्या अर्थाने कुठेतरी कठीण होत असतं, कारण मोठे फटके त्यावेळेस येत नाही. मँडेटरी पॉवर प्ले असेल तर जास्तीत जास्त गॅप्स तुम्हाला मिळतात, 30-yard सर्कल तुम्हाला फक्त आणि फक्त भेदायचं असतं, त्यानंतर फटका खऱ्या अर्थाने फक्त निश्चितच आपण सीमारेषेपर्यंत पोहोचू शकतो. मेहनत कमी लागते, गॅप शॉट सिलेक्शनची गरज असते, स्किल हवं असतं, आणि यावेळेस मात्र 5 ज्यावेळेस क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात त्यावेळेस फलंदाजाला जो फटका तुम्ही मोठ्या फटक्यासाठी ज्यावेळेस जाता त्यावेळेस डिस्टन्स क्लिअर झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं खऱ्या अर्थाने फलंदाजाच्या समोरचं चॅलेंज असतं. ते चॅलेंज मैदानाच्या आतमध्ये आता स्वीकारून कशा पद्धतीने फलंदाजी असेल, गोलंदाज फॉरेस्ट एनकडून तयार प्रशांत. कमलाकरसाठीचा हा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय, प्रेक्षक बनले फक्त दर्शक, षटकार. केला कमलाकरने कालच्या दिवसामध्ये सुद्धा कमलाकर याची फलंदाजी मित्रांनो आपण अनुभवली आहे, आणि फार कमी खेळाडू असे म्हणजे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला विशाल जाधव गट्यासारखा फलंदाज सरळगाव संघाकडून अनुभवायला मिळेल की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने टायमिंग तितकं चांगलं आहे, त्याचबरोबर पॉवर इनॉर्मस आहे. टायमिंग आणि पॉवर या दोन गोष्टींचं एकत्रीकरण झाल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कुठे जाऊन परागंदा होतो, खऱ्या अर्थाने 12th man किंवा इतर जे प्रेक्षक असतात त्यांना चेंडू शोधावा लागतो. अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा आपण अनुभवतो. 18 धावा धावपळकर आहेत, या षटकाची सुरुवात षटकाराने झाले, यानंतर प्रशांत यासाठी कमबॅक करणं गरजेचं असेल. समोर ठेवला त्या चेंडूला एरियल रूटने खेळून काढल्या, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. मोठे संघ जर तुम्ही दीपक बऱ्याचदा पाहिले ना तर ते एकेरी धाव तिची दुहेरी धाव कधी घेत नाही, त्या पद्धतीने रिस्क घेत नाही एका धाबेसाठी, आणि त्याचबरोबर अधिकाधिक धावून खऱ्या अर्थाने स्वतःला ते थकवत नाही, मोठ्या फटक्यांवर त्यांचा विश्वास असतो. प्रशांत तयार झालेला आपण पाहू शकाल, तो काय या बीच सहा चेंडू फार चांगला आहे, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केला गेला प्रशांतच्या माध्यमातून. अशा पद्धतीच्या गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने प्रशांत इथे मात्र जाणला जातो, पाहायचं आहे. आव्हानं तर फार मोठी आहेत कारण यावेळीची फलंदाजी चांगली आहे समोर दहीगाव संघाची. सचिनसाठी हा चेंडू आहे, पुन्हा एकदा कॉन्फिडंट लुकिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. एक धाव तर पूर्ण असेल, दुसरीसाठी जाणार नाही, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की काही काही संघ असे असतात की ते धावून अधिक स्वतःला थकवून घेत नाही, आणि बिग हिटिंग करण्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने विश्वास असतो त्या पद्धतीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. धावपलक जर पाहिलं तर आपण 2-0-20 पर्यंत जाऊन पोहोचले, षटकारानंतर चांगलं कमबॅक प्रशांत त्याचं राहिलंय, शेवट कसा असेल. फुलटासा समोरच्या दिशेने खेळून काढल्या, क्षेत्ररक्षकाला संधी आहे, अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण झालं, दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे, दोन धावा निश्चितच आपल्या स्वतःच्या संघासाठी त्याने वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची ज्यावेळेस साथ मिळते त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं क्रिकेट भरून येतं, आणि मैदानाच्या आतमध्ये तेच विहंगम दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. 22 धावा धावपळकर, षटकातील शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू. शॉर्ट पिचिंग होतं आणि याही वेळ क्षेत्ररक्षण फार अप्रतिम आहे दीपकच्या माध्यमातून. एकदा तर पूर्ण दुसरीसाठी निघतील, दोन धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये डोंगरनावे संघाकडून खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं, आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांनी मिळून 4 धावा आपल्या संघासाठी निश्चितच इथे वाचवल्यात. आणि जितक्या धावा तुम्ही सेव्ह करता मला असं वाटतं दुसऱ्या सत्रामध्ये तितक्या कमी धावा तुम्हाला चेस करण्यासाठी मिळत असतात. क्रिकेट असं आहे, एका संघाला दोनदा संधी मिळते. सुरुवातीला तुम्ही जर गोलंदाजी करत असाल तर गोलंदाजी करत असताना किपॅचशीर गोलंदाजी करा, दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला कमी धावांचं टार्गेट असेल. आणि सुरुवातीला तुम्ही फलंदाजी करत असताना स्फोटक फलंदाजी करा, दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या गोलंदाजांसाठी कुठेतरी प्रयोगशीलतेला वाव असेल. पाहायचंय दोन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपला. दोन षटकांच्या अंती धावपळकर धावा जोडल्या गेल्या 12.00 धावगतीने 24, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकही गडी अजून दहीगाव संघाचा बाद झाला नाही, म्हणजे दोन्ही जे निश्चितच फलंदाज आहेत ते फलंदाज आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले जरूर, आणि त्यांची आयसाईट आता कुठेतरी सेटल झालेली असेल. मला असं वाटतं 12 बॉल दोघांनी मिळून फेस केलेले आहेत. यानंतर जे तिसरं षटक आहे, हे तिसरं षटक हाणामारीचं षटक निश्चितच
एकच डेथ ओवर असणार आहे आणि डेथ ओवर करण्याची जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 02 जय बिराडे याच्याकडे निश्चितच कर्णधाराने दिलेली आहे. पवित्रा तर फलंदाजांचा आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूपासून आपण खऱ्या अर्थाने पाहिलाय, परंतु ज्या पद्धतीचं आक्रमण कालच्या दिवसामध्ये दहीगाव संघाच्या फलंदाजांनी धारण केलं होतं तितकं आक्रमण किंवा त्यातील सातत्य आजच्या या निश्चितच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु शेवटचे सहा चेंडू आहेत, सहा चेंडू खूप पुष्कळ असतात. मला असं वाटतं या सहा चेंडूंवर जास्तीत जास्त म्हणजे दोन मोठे फटके आले तरी मोठा स्कोर चेस करावा लागेल आणि या सहाही चेंडूंमध्ये फलंदाजाला तुम्ही जर शांत ठेवलात तर कमी स्कोर चेस करावा लागेल. उज्वेष्टीच्या बाहेर आले होते, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कमलाकर यांना जायचं आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याचा झालाय सक्सेसफुल. सचिनला मैदान सोडावं लागतं, धाव बाचे रूपाने सचिन बाद. एक बोल्ड सुद्धा पाहायला मिळाला, त्याचबरोबर एक वाईट बॉल होता, एक नो बॉल होता, एक बाईज झाली आणि एक फ्री हिट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. या सगळ्या गोष्टी एका षटकामध्ये जुळून येणं फार कठीण असतं आणि ते जुळून आलं म्हणजे अगदी 1,00,000 प्रेक्षकांच्या समोर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये जिथे भारताचा झाला विजय. उजव्या एसटीच्या फार बाहेर, उजव्या एसटीच्या फार बाहेर दिशा नियंत्रण कुठेतरी लूज केलंय मला असं वाटतं गोलंदाज जय बिराडे या गोलंदाजाने 26 धावा धावपळकर. काल मला असं वाटतं आजच्या दिवसामध्ये जय याची गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली आहे कारण त्याच्या विरोधात मोठे फटके सातत्याने खेळताना आपण फलंदाजांना पाहिलं नाही. फॉरेस्ट एंडकडून ज्यावेळेस गोलंदाजी करत होते त्यावेळेस त्यांच्यावर मार पडायचा. इथेही चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड, डायरेक्ट हिट जर झाली असती तर मला असं वाटतं कमलाकर सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद होऊन परतावं लागलं असतं. इव्हेंच्युअली ऍट द अदर एंड आपण पाहिलं प्रतीक माळी धावबाच्या रूपाने बाद. तिसरं षटक सुरू आहे, तिसरं षटक म्हणजे अंतिम षटक आहे. मला असं वाटतं या ग्राउंडला जी एंट्री आहे त्या एंट्रीवर स्कॉर्पिओ गाडी कोणीतरी पार्क केलेली आहे. विनंती असेल ज्यांची कोणाची असेल त्या चालकाला विनंती आहे तुम्ही ती तिथनं बाजूला करायची आहे. त्याच्या मागच्या बाजूला गेलात तर पार्किंगसाठी खूप जागा आहे, तिकडे तुम्ही ती पार्क करा. माझे साथी स्कोरर दत्ता माझ्यापर्यंत माहिती पोहोचवता 26 धावा धावपळकर. या षटकातील किती चेंडूंचा खेळ झालाय? 3 चेंडूंचा खेळ झालाय. कमलाकर याच्यासाठीचा हा चेंडू आहे पुन्हा एकदा उज्वेष्टीच्या बाहेर बाहेर. मानसिक दबाव आहे आणि हा दबाव काय आहे तर ही स्टेज महत्वाची आहे या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने. इथे जर तुम्ही परास्त होता तर तुम्हाला माघार घ्यावी लागेल या एका गोष्टीमुळे खऱ्या अर्थाने इथे दडपण येत आहे. जय तयार, जयच्या अगेन्स्ट हा फटका इथे मात्र बसलाय कमलाकर याचा. जय टिपला गेला, बिग विकेट प्राइज विकेट गोज डाउन कमलाकर बाद.
धावपळक 27-27 धावा धावपळकडे असताना या षटकातील दोन चेंडूंचा खेळणार मित्रांनो शेष आहे. पाहिजे या दोन चेंडूंवर कशी गोलंदाजी असेल. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आलेले आहेत आणि 3 गडी निश्चितच आतापर्यंत बाद झालेत. 2 धावबादच्या रूपाने आणि 1 गडी झेलबादच्या रूपाने बाद झाल्या. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संगीत क्षेत्रात त्यांचं फार चांगलं नाव आहे, गोरख देशमुख. गोरखसाठीचा हा चेंडू आहे फटका, तर केसला पायाच्या जेल घेण्याची संधी असेल. जेल टिपला गेला, बॅक टू बॅक विकेट गोज डाऊन. गडी बाद जय बिराडेला 333 रुपयांचं कॅश प्राइज येते अनाऊन्स झालंय भाऊ बिराडे यांच्याकडून. त्यांचे बंधुराज आहेत, आपल्या बंधूला खऱ्या अर्थाने प्रमोट करण्याचा प्रयत्न. वेलकम वेलकम पाडगावचे ज्येष्ठ उद्योजक सुनीलजी धुमाळ, त्याचबरोबर नामदेव शेठ, आपण आलात आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह स्वागत. गावातील खऱ्या अर्थाने निश्चितच जे प्रेक्षक आपण समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर विराजमान आहात, आपणास विनंती आहे ज्यावेळेस एखादे निश्चितच आपले अतिथी येतील त्यावेळेस आपल्याला स्टेज सोडावा लागेल. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू फुलटॉस आहे डाव्या. यस, यॉर्कर होता या वेळ. याच बरोबर हे षटक मैदानाच्या आतमध्ये इथे झालं कम्प्लीट. 9.00 धावगतीने धावपळकर धावा जोडल्या गेल्या 27 आणि अतिशय महत्वाचा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. ते विराज इलेव्हन डोंगर डबे या संघाला 27 धावा धावपळकर जोडल्यात. 28 धावांचं लक्ष असताना कशा पद्धतीने फलंदाजी होईल, चला या ऐकूया दुसरं सत्र माझे साथी समालोचक दीपक बिराडे सर यांच्या गोड आवाजात. धन्यवाद. सेमीचा लगेच जिथे मात्र डॉ फिक्स करायचे या सामन्याच्या निकालाच्या अगोदर. 3 संघ समोर सरकलेत, यातून विजयी संघ. तिन्ही संघांना विनंती आहे, पाडगाव संघ, त्याचबरोबर सरळगाव संघ आणि त्याचबरोबर कोरावळे संघ. तिन्ही संघाचे संघ कर्णधार समोर या. महेश शेळके उर्फ पप्पू आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तिन्ही संघाचे संघ कर्णधार या, वर या. सेमीफिनालेचा ड्रॉ आपल्याला इथे मात्र लगेचच ओपन करायचा आहे. अगदी लाईव्ह ड्रॉ तुम्ही इथे अनुभवू शकाल. हर्षल गुढे उपस्थित आहेत सरळगाव संघाचे संघ कर्णधार, योगेश उपस्थित आहे कोरावळे संघाचा संघ कर्णधार आणि पाडगाव संघाचे संघ कर्णधार रोहितास आपण हे उपस्थित आहात. हॅलो छे 28-28 चं लक्ष, 9.33 धाब्याची धावगती आता मेंटेन करायची. आघाडीसाठी तानाजी त्यांच्यासोबत जे पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती तयार. कल्पेश धावगती रोखली आहे, ती म्हणजेच विराज इलेव्हन डोंगरडावे संघानं आणि आता सध्याच्या स्थितीला सध्याच्या घडीला या मॅच मध्ये परफॉर्मन्स बॅटच्या माध्यमातून देखील त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावा लागेल.
पहिला बॉल लोगो फुलटा स्वीप करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग, संधी जेलच्या आणि तिचा केला गेला स्वीकार, फलंदाज बाद, तानाजी टाकतो तो पवेलियन, फर्स्ट विकेट गोज डाऊन. क्रिकेट संघाला न्यू बॅट्समन लेफ्ट हँडर रोहित सध्या मैदानामध्ये पोहोचला खेळण्याकरता नंबर 3 वर. खातं खुलं नसतानाही सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं इम्पॅक्ट हवा आहे तो इम्पॅक्ट टाकू शकेल का सामन्यामध्ये रोहित ते बॅटिंगच्या माध्यमातून पाहावं लागेल. ऑन साईडला लॉंग ऑन मेडिकेट ही फिल्डिंग सध्या रोहितसाठी, बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश त्याचा कॉन्फिडन्स देखील त्या दोघांना असेल कारण पहिल्या बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे ती म्हणजे स्थानाजीची. सुयश पहिलं श्रीगणे देगाव क्रिकेट संघाकरता 17 चेंडू आता सामन्यामध्ये विजयासाठी आवश्यकता ती 28 धावेची. स्ट्रायकर इनला रोहित फुलटॉस होता ड्राइव केला इनफील्डला बेदून बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हळूहळू हळूहळू चेंडू मार्गस्थ होतोय तो सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. चौकारानं खातं खुलं झालं रोहित खुनेचं 4 धावा ऍड होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या विराज इलेबोर लोंगणावे टीमच्या खात्यामध्ये आणि जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात आता मिळतीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न स्लोवर वन अगदी पुढ्या टाकलेला बॉल ऑन साईडला आठवा पाटणं मिडविकेट स्कोरलेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला तो स्ट्रायकर रेनला बॅट्समन रोहितचा येताना पाहायला मिळेल हा डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक हवं होतं आणि त्याचं उत्तर दिलंय ते डॉटनं कल्पेशनं. शॉर्ट ऑफ लेंथ आहे लीडिंग एज बॉल पाठीमागे एक्झॅक्टली स्ट्रोक केला असा होता कुठे आणि बॉल ट्रॅव्हल झाला कुठे परंतु शिद्रशिकाचं कौतुक करावं लागेल. बॉल थोडा डायबर्ट झाला होता ज्या वेळेला बॅटच्या अगदी अप्पर पार्टवरती बॉल ब्रश होतोय आणि अशा स्थितीला मिळतं ते जीवदान रोहितला. सिंगल धाव टीमच्या खात्यात धावफलक पोहोचते ते 5 वर 5-1 बोर्ड. हे षटक संपल्यानंतर जयनमान पाटगाव आणि न्यू यंगस्टर कोरावले बी दोन्ही टीमचे कॅप्टन सेमीफायनल नंबर 1 टॉससाठी रिपोर्टिंग करायचं प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर. स्ट्रायकर इनला जय तांबूल खेळण्याचा प्रयत्न होता टायमिंग होत नाहीये सबमरीन डिलिव्हरी शूटर बॉल अगदी खाली राहतोय आणि सरळ निघून जातो असतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक 5 वर स्थिरावलेलं जबरदस्त गोलंदाजी अपेक्षा होती ज्या पद्धतीची श्रीगणे देगाव क्रिकेट संघाला त्या पद्धतीचं षटक आतापर्यंत राहिलंय ते म्हणजेच कल्पेशच. स्टील 1-2 गो. शॉर्ट ऑफ लेंथ आहे आडव्या बॅटनं ऑन साईडला हुक केला फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीये पावर प्ले क्षेत्रक्षणावरती संचारबंदी आणि खऱ्या अर्थानं होती संधी ती फलंदाजाला तिचं केले सोनं चौकार. सेमीफायनल नंबर 1 सेमीफायनलची पहिली लढत जयनमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टर कोराळे बी 3 षटकांचा सामना नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करत आहोत. A1 जोडीचे शिल्पकार प्रवीण दादा खुणे यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर 3 षटकांचा सामना सेमीफायनल नंबर 1
न्यू यंगस्टर्स कोरवले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जयमान पाटगाव कॉइन स्पिन छापासा कॉल न्यू यंगस्टर कोरवले बीचा आणि फायनली आहे तो काटा. सो कॉल जिंकलाय जयमान पाटगावनं. आणि बॅटिंगचा निर्णय बॉलिंग करायचे नाणेफेक गमवून न्यू यंगस्टर कोरवले बीला दोन्ही टीमनं रेडी राहायचं. बारा चेंडू 19 समीकरण. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्याकरता प्रतीक बॉलला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. कालच्या दिवसामध्ये चमकदार कामगिरी या गोलंदाजाची राहिली होती आणि त्याच्यावरती कॅप्टन आता दबावात्मक दडपणात्मक स्थितीमध्ये हा विश्वास सध्या इथे दाखवलाय. 12 चेंडू 19 आवश्यकता. स्टॅकरिनला लेफ्ट हँडर रोहित आणि त्याच्यासोबत आहेत नॉस्टागरिनला जय. 9.50 धावेची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची आहे. प्रेक्षकांना सूचना आहे पडद्याच्या पाठीमागे यायचं आहे. झाडाखालचे प्रेक्षक वारंवार आम्ही कॉल करत आहोत मित्रांनो, व्यवस्थापन समितीला सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या पडद्याच्या पाठीमागे या आपण. 12-19 समीकरण स्टॅकरिनला रोहित. पहिला बॉल स्विंग अँड मिस, टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी या बॉलवरती पाहायला मिळाल्या आणि स्ट्रायकरवरती बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न फसतोय तो रोहितचा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी दबाव वाढेल, प्रेशर वाढेल विराजली पण डोंगरनाभे संघावरती, कारण 11 चेंडू आणि त्या सामन्यामध्ये समीकरण ऍज युजली बॅलन्स राहिलंय ते 19 धावेचं. स्ट्रायकरला रोहित. शफल होऊन स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, बॅट्समॅनला फॉलो केला, लास्ट मोमेंटला मिस्टेक झाले, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी जायचा. स्ट्रायकर एंडला कंप्लीट करत असताना रोहित, अपील तर अंपायर कडे जरूर करण्यात आलंय परंतु स्पष्ट नकार आता त्या ठिकाणी पंचांनी दर्शवलाय आणि आता पंच कन्फर्म करतायत तो फलंदाज आहे नाबाद. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेसोबत स्कोर कार्ड सध्या पुढे पोहोचत ते 11-11 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर. चला डगआउट मध्ये थोडी शांतता राखा. विराज 11 डोंगरनाभे, मॅनेजमेंट कमिटीकडून हा कॉल आहे. फक्त टाल्यांचं पाठबल तुम्ही आपल्या टीम मेंबर्सला देऊ शकता ही सूचना आहे मॅनेजमेंट कमिटीची. चला फिल्डिंग सेट करा. श्रीगणेश दहेगाव, अंपायर सिग्नल विल बी अ फायनल अँड लास्ट. क्षेत्रचकांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं आहे. 11 धावा दाफलकावर, अजूनही विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 10. चेंडू आणि बॉल मध्ये जर डिफरन्स आपण पाहिलं धावसंख्येमध्ये स्कोरिंग मध्ये तर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे ते फक्त 7 धावेचं मार्जिन ऑफ एरर खूप कमी आहे. परंतु अशा स्थितीला प्रतीकडून एका चांगल्या स्पेलची नितांत गरज आहे ती श्रीगणेश दहेगावला. या उलट डॉमिनेटिंग हार्ड हिटर बॅटिंग करावी लागेल स्ट्रायकर गेंडवर रोहितला. एंड आता चेंज केला प्रतीकनं. स्टॅकर एंडला रोहित. शॉर्ट ऑफ लेंथ विषय मध्ये लव्ह केलाय. बॉल हवेतून तरगत असताना सीमारेषा गाठू शकला नाहीये. चेंडू फिनिश होत नाहीये आणि बाद होतो तो रोहित. लागतो तो दुसरा धक्का. बॉल एक्झॅक्टली फिनिश होत नाहीये, मिडलिंग होत नाहीये आणि बाद होतो तो रोहित. दुसरा धक्का 11-11 बसलाय तो विराज 11 डोंगरनाभेला आणि सामना आता येऊन ठेपलाय. तर 9 चेंडू 17 वरती मैदानामध्ये पोहोचलाय टीमचा तारणहार संघाचा संकटमोचक कॅप्टन कूल ऑन स्ट्राइकिंग एंड प्रशांत शेळके. मेन स्टेजच्या समोरील जी एंट्री आहे तिथली गर्दी कमी करा मित्रांनो. उठा तिथून. नऊ चेंडू आता समीकरण बॅलन्स राहिलंय 17 धाबेचं. स्टाकर एंडला आहेत प्रशांत आणि त्यांच्यासोबत नॉस्टाकर एंडला आहेत जय.
18-28 समीकरण सामना आता येऊन ठेपलाय 9 चेंडू 17 वर। प्रतीकने आतापर्यंत चांगली बॉलिंग ओव्हर मध्ये केली आहे, फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय ते म्हणजेच रोहितला, आणि आता सध्या सेकंड बेटला पोहोचलाय तो खेळण्यासाठी प्रशांत। एंड पुन्हा एकदा आता चेंज केला तो गोलंदाजांना राउंड विकेट येणं तो पसंत करतोय। 9 चेंडू आवश्यक धावसंख्या 17। सेकंड एंड वरती प्रशांत, चला श्रीकंड देगाव टीम मॅचचा रिदम तोडू नका, स्पीड अप करा। लाईन इथे खराब आहे, व्हाईट बॉलचा सिग्नल आता करण्यात आलाय अंपायर कडून, आणि व्हाईट बॉलनं दाव फलक सध्या सरकले पुढे ते 12 आकड्यावर। एक्स्ट्राचे 1 रन ऍड होतीये, विराजले पण डोंगरडावे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि दाव फलक पोहोचत 12 वर। 9 चेंडू सामन्यामध्ये समीकरण बॅलन्स राहिले 16 धावेचं। बॅकफुट होती येऊन अपिच ड्राईव्ह, फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप, बॉल फरार होतोय, हळूहळू मार्गस्थ होतोय, तो सीमारेषेच्या बाहेर, चौकार। चौकारानं धावफलक पोहोचले ते 16 वर। आता मॅच मध्ये आवश्यकता 12 धावसंख्येची, बॉल शिल्लक आहेत 8। चौकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा इन झाली आहे, कमबॅक करतीये टीम युवराज इलेव्हन डोंगरनावे। 8 चेंडू 12 धावा, चौकारानं खातं खुलं झालंय प्रशांत शेलकेच, आणि 4 धाव्यानं सांघिक धावफलक पोहोचले ते 16 वर। स्टील 2-2 गो, 2 बॉलचा खेळला दोन्ही शिल्लक या डावाचा, चला घाई करा, स्पीड अप करा, श्रीकरने दहगाव अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत। वेगवान बॉल लेगस्टिक इथे मिस केली आहे, अंपायरचा सिग्नल आला व्हाईटचा, आणखीन मिळते 1 रन एक्स्ट्रा, आणि एक्स्ट्रा धाव फलक पोहोचले ते 17 वर। 11 धाव्याची अजूनही आवश्यकता, आता बॉल शिल्लक आहेत ते 8। 8 चेंडू 11 धाव्याचं समीकरण, फटका इथे फसलाय, बॉल आहे हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कॅच ड्रॉप, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, अशा स्थितीला मैदानामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न होतोय, पोहोचतोय तो म्हणजेच नॉस्टागरेंडला जय। कॅच ड्रॉप, परंतु एफर्ट कमालीचे होते फिल्डरचे, अगदी डीप मधून तो मिड विकेटला सर्कल मध्ये पोहोचला होता, जेल दान झाला धरतीला, आणि मिळते ती 1 धाव। सिंगल सोबत धाव फलक 18 वर, आता आवश्यक धावसंख्या आहे ती 10, आणि विजयासाठी समीकरण 10 धावेचं शेष असताना या सामन्याचे बॉल शिल्लक राहिले 7। स्टील 1-2 गो, दुसऱ्या षटकाचा अंतिम आणि अखेरचा चेंडू आता शिल्लक, साकर रेणला जय। बॉलिंग ट्रॅकवरती सामारे जाताना पाहायला मिळतील गोलंदाज कल्पेश। स्ट्रायकर इंडला जय, फ्लॅटेड डिलिव्हरी ऑफस्टंपच्या बाहेर, बीट केले ते जयला, अँड इट्स अ डॉट, अंतिम बॉल डॉट टाकलाय तो कल्पेशनं, आणि आता होतोय ते कमबॅक। 18 धावा 2 षटकाच्या अंतर दाफलकावरती 6 चेंडू, आणि आता कंपल्सरी चेस या रूल नुसार आता विजयाकरता आवश्यकता आहे ती विराजले पण डोंगरनावे संघाला 10 धावसंख्येची। सहा बॉल 10 समीकरण, सहा चेंडू 10 धावा, चला घाई करा, स्पीड अप करा इनिंग, फिल्डिंग करणारी टीम श्रीगणेश दहिगाव। नेक्स्ट मॅच रेडी रहा, जयनमान पाटगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू यंगस्टर कोरावळे बी।
जयनमान पाडगाव टीम टॉस जिंकून बैटिंग निर्णय स्वीकारला आणि बॉलिंग इन्व्हिटेशन दिलंय ते न्यू यंगस्टर कोरल बीच संघाला। दरम्यान चालू सामना रफ एंड टफ पोजिशन मध्ये सहा चेंडू आवश्यक धावसंख्या 10। चला घाई करा श्रीगणेश देगाव कमलाकर एंड ऑल टीम स्पीडअप करा कारण अजूनही भरपूर मॅचेस आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचा आहे। षटकारासाठी जय खुने यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज जितनं ऑन होतंय। सहा चेंडू 10 धावेचं समीकरण अंतिम अखेरचा आणि डावाचं निर्णायक षटक बॉल आता सोपवलाय तो सचिनच्या हातामध्ये। स्ट्रायकर इनला प्रशांत शॉर्ट बॉल आडोपाट हुक केलाय फटका दमदार बॉल सीमा पार स्कोरलेग बाउंड्री लाइनच्या बाहेर संघर्षमय षटकार। अगदी फेवर झोन मध्ये होता बॉल प्रशांतच्या आणि पूलचा फटका सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतो। धावफलक 6 सरकलंय ते पुढे 24 या धावसंख्येवर 5 चेंडू आणि आता सामन्यामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 4 धावेची। माची जॉन दोन्ही संघांना अजून इथं समान संधी पाच चेंडू 4 धावेची आवश्यकता। बॅकफुट होती येऊ स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला सीमारेषाच्या बाहेर आणि या सामना संपवलाय कॅप्टन प्रशांत शेळकेनं। विजय झालीये टीम विराज इलेव्हन डोंगरनावे। मनपूर्वक अभिनंदन टफ अँड हार्ड लक टीम श्री गणेश दहिगाव। त्याचबरोबर जय खुणे यांच्या वतीने देखील कॅश प्राइज 500 ओव्हरऑल 1000 रुपयाचा कॅश प्राइज। सो या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात प्रशांत शेळके नो डाऊट अबाउट दॅट वन 15 धावेची खेळी ज्यानं समर्पकरित्या साक चला सेमी फायनल नंबर 1 जयनमान पाडगाव त्यांच्या विरोधात मैदानामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ न्यू यंगस्टर कोरवले बी। न्यू यंगस्टर कोरवले बी क्षेत्ररक्षण सज्ज करा त्याचबरोबर जयनमान पाठवा आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा। दोन्ही टीम आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवा आणि 12th मॅनला सूचना सामन्याचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही समालोचन कक्ष सोडून आपण खाली जायचं नाही। सामना सुरू होईल 3 षटकांचा पहिला डाव काय घडेल का बिघडेल ऐकूयात सुनीलजी शेळके सर यांच्या शुभवाणीतून खेळाचं हे धावतं सत्र पहिलं। थँक्यू सो मच।